नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज 31 ऑक्टोबर रोजी गट ड ची परीक्षा झालेली आहे। गट ड च्या आजच्या पेपरबद्दल खूप सारे महत्त्वाचे पॉइंट्स या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला भेटतील, ज्याच्यामध्ये आज जो पेपर झालेला आहे त्या पेपर संबंधी आरोग्य विभागाने विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। जो विद्यार्थी मित्रांनो गोंधळ झाला काही ठिकाणी त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। स्वतः ज्या संचालिका आहेत डॉक्टर अर्चना पाटील त्यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली आहे, त्या काय बोलले आहेत त्याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। चला तर मग बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र DGIPR म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र महासंचालनालय हे जे अधिकृत वेबस्थळ आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांचं ट्विटर हँडल आहे महा DGIPR, त्यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो ही माहिती देण्यात आलेली आहे। काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र परीक्षा केंद्र संदर्भात आलेल्या अडचणीचे त्वरित निराकरण करून विद्यार्थी परीक्षेस बसले होते, अशी माहिती संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी न्यूज आहे त्या न्यूजमध्ये ते स्वतः काय म्हणले ते देखील आपण बघणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा। 31 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य विभागाची या पदांसाठीची परीक्षा राज्यातल्या 1364 केंद्रांवरती पार पाडली। या परीक्षेमध्ये परीक्षा राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडली। काही ठिकाणी किरकोळ घटना घडल्या, यामध्ये ॲडमिट कार्डशी संबंधित किंवा परीक्षा केंद्राशी संबंधित काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या। या अडचणींचं त्वरित निराकरण केलं गेलं आणि विद्यार्थी परीक्षेला बसू शकले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर आणि मोहाडी या दोन ठिकाणी परीक्षा केंद्रांवरती परीक्षार्थींनी परीक्षा दिली नाही। एके ठिकाणी त्यांना परीक्षा फुटीचा संशय होता, पेपर फुटीचा संशय होता आणि एका ठिकाणी त्यांच्या ॲडमिट कार्डशी संबंधित काही तांत्रिक बाबी होत्या। या तांत्रिक बाबी दुरुस्त करून परीक्षा बसण्यासाठी विद्यार्थ्यांना उमेदवारांना विनंती करण्यात आली, तथापि त्यांनी परीक्षेला बसण्यासाठी नकार दिला। याबरोबरच बीड जिल्ह्यामधल्या आंबेजोगाई या ठिकाणी 3 विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर करत असताना आढळून आले, त्या दृष्टीनं याच्यावरती पोलीस तपास करत आहेत आणि पुढची कारवाई याच्यावरती केली जाईल। पेपर फुटीच्या अनुषंगाने काही माध्यमांमध्ये बातम्या पसरवल्या जात आहेत, परंतु 1364 केंद्रांमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे नियंत्रण करत होते, देखरेख करत होते। याबाबत ज्यांच्याकडे याबाबतची स्पेसिफिक माहिती असेल ती पुराव्यासकट त्यांनी आरोग्य विभागाला द्यावी, याची सत्यता विभागाकडून नक्कीच पडताळली जाईल आणि त्यामधून जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल। परंतु आरोग्य विभागामार्फत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक